मी अशोक हरिभाऊ पवार, दलता समाज समजे. मी 40 वर्षे आमच्या गावामध्ये राहतो. गावातली लोक मला शुद्र शुद्र बोलतात आणि गावठाणमध्ये मला घर बांधून देत नाहीत. अशोक हरिभाऊ पवार हे खोटे बोलत आहेत. ही झोपडी इथं नाहीच आहे. इथं फक्त मंडप उभा केलेला होता आणि तो वाऱ्याने पडलेला आहे आणि बेलदार समाजाला हाताशी धरून कुठेतरी तेढ वाढवण्याचं निर्माण करतायत आणि याच्यात भानगड वाढत आहे. प्रत्यक्ष जागेवर बेलदार समाजाने प्रत्यक्ष जागेवरून पाहणी करावी आणि मग तहसीलदारांनी उपोषणाला बसावं. महाड तालुक्यातील अमशेत गावामध्ये गेली 40 वर्षापासून वास्तव्यास असलेले अशोक हरिभाऊ पवार या ग्रामस्थाने माननीय महाडचे तहसीलदार यांना आपली झोपडी तोडली असल्याची तक्रार करीत न्याय द्या किंवा मला मृत्यूदंड द्या, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. त्याप्रमाणे उद्या दिनांक 24 सप्टेंबरपासून ते उपोषणाला बसणार आहेत आणि संपूर्ण बेलदार समाजाने त्यांना पाठिंबा दिलेला आहे. त्याप्रमाणे आपण कोकणतक न्यूज महाड तालुक्यातील आमशेत गावामध्ये जिथे अशोक हरिभाऊ पवार यांची झोपडी होती त्या ठिकाणी आपण जी सत्यता आहे ती पडताळण्यासाठी त्या गावामध्ये पोहोचले आहोत. आपण पाहताय की अशोक हरिभाऊ पवार यांनी जे माननीय तहसीलदार साहेब यांना जी तक्रार केली होती झोपडी पाडल्याची असल्याची, आपण पाहताय की संपूर्ण झोपडी जे बांबू दिसत आहेत त्याच्यावरती जी ताडपत्री आहे ते आपण पाहताय हे संपूर्ण उद्ध्वस्त करण्यात आली असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांच्यावरती करण्यात आलेला आहे. या संदर्भात अशोक हरिभाऊ पवार यांनी येथील ग्रामस्थांनी जाणून बुजून मला जागा देत नसल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या तक्रारीमध्ये. येथील गावातील जे काही व्यक्ती आहेत त्यांनी हा डाव करून हा पूर्ण झोपडी माझी तोडली असल्याची तक्रार माननीय तहसीलदार साहेब आणि पोलीस प्रशासनाकडे केलेली आहे. आपण या गावचे रहिवासी आहात, काय सांगाल अशोक हरिभाऊ पवार यांची झोपडी गेल्या 40 वर्षापासूनची इथं असलेली झोपडी ती तोडण्यात आलेली आहे, आपल्या गावातील काही व्यक्तींनी ती तोडलेली आहे, अशोक हरिभाऊ पवार हे खोटे बोलत आहेत. ही झोपडी इथं नाहीच आहे. इथं फक्त मंडप उभा केलेला होता आणि तो वाऱ्याने पडलेला आहे आणि बेलदार समाजाला हाताशी धरून कुठेतरी तेढ वाढवण्याचं निर्माण करतायत आणि याच्यात भानगड वाढत आहे. प्रत्यक्ष जागेवर बेलदार समाजाने प्रत्यक्ष जागेवरून पाहणी करावी आणि मग तहसीलदारांनी उपोषणाला बसावं. त्यांचं म्हणणं असं आहे की गेली 40 वर्षापासून हे इथले स्थानिक आहेत, ते इथे रहिवासी आहेत की नाहीत हा माझा प्रश्न आहे की ते गेल्या 40 वर्षापासून अशोक हरिभाऊ पवार हे इथं वास्तव्य होते की नव्हते? नव्हते. आपण ऐकलात की येथील जे ग्रामस्थ आहेत, आमशेतचे ग्रामस्थ आहेत चंद्रकांत पोळ यांचं असं म्हणणं आहे की अशोक हरिभाऊ पवार हे या गावामध्ये गेली 40 वर्षापासून वास्तव्यात नव्हते. आपण आणखी येथील ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून ऐकूयात की नेमकं हे जे आरोप ह्या गावावरती करण्यात आले, ज्या गावातील नागरिकांच्यावरती करण्यात आले आहेत की एका भटक्या समाजातील व्यक्तीला शूद्र म्हटले, काही जातीवादक शब्द वापरलेले आहेत, ते सत्य आहेत की असत्य आहेत? सर, ते सध्या असत्यच म्हणता येईल. कारण तुम्हाला सांगतो, अजूनपर्यंत आजच तुमचा आता कोकणतक हा चॅनलवाले ते इथं आलेले आहेत, त्यांनी सत्यता पडताळणी केलेली आहे. जो मागे जो एका चॅनलने यूट्यूब चॅनलने बातमी दिलेली आहे की निवल खोटी बातमी आहे की त्यांनी झोपडीचा उल्लेख केला आहे, ती झोपडी बघा तुम्ही, तो मांडव तिथं आहे. त्याच्यानंतर तो जर बोलत असेल की शूद्र समजतात तर त्याची आई आमच्या आमचा एकतर आमशेत गाव बहुजन समाजाचा गाव आहे, यामध्ये बौद्ध आहेत, आदिवासी आहेत, धनगर समाज आहे, बेलदार समाज, त्याचे भाऊ मोठे भाऊ सख्खे भाऊ आहेत. त्याच्यानंतर आमच्याकडे सुतार आहेत. विश्वकर्मा जयंती, आंबेडकर जयंती, आम्ही शिवजयंती एकत्रित साजरी करतो. अशोक हरिभाऊ पवार यांचं म्हणणं असं आहे की या गावातील रेशनिंग कार्ड त्यांच्या नावाचं आहे, त्याच्यानंतर आधार कार्ड आहेत, पॅन कार्ड आहेत, पूर्ण जे शासकीय कागदपत्रं आहेत ती त्यांच्या नावावरती आहेत, परंतु भटक्या समाजाचं असल्याकारणाने मला तुम्ही जागा देत नाहीत असा तुमच्यावरती आरोप आहे, या संदर्भात काय सांगा? एक तर साहेब आमचं तो जर 40 वर्षाचा बोलत असेल तर आमच्याकडे 89 MIDC आली. 40 वर्षाचा जर उल्लेख करत असेल तर त्यांनी एखादा तरी पुरावा असा द्यावा की तो कमीत कमी 15 वर्ष गावात रहिवासी आहे, एखादा तरी पुरावा साजरा करा. एक लक्षात ठेवा, तो जर सांगत असाल माझी मुलांची डिलिव्हरी इथे झाली, आता त्याच्या मुलग्याची डिलिव्हरी अलिबागला झाली, म्हणून तो अलिबागचा रहिवासी आहे का? सत्यता जर पडताळणी करायची असेल तर त्यांनी एखादा पुरावा जर आमच्या गावामध्ये कुणाच्या जर घरामध्ये भाडोतरी जर समजा 30 वर्ष 15 वर्ष असेल तर त्यांनी त्या भाडेकरार किंवा भाडेपत्र भाडेपावती दाखवावी.
आणखी त्या तक्रार अर्जामध्ये असं उल्लेख आहे की सदरची जागा ही आमशेत ग्रामस्थांची नसून ती महाड एमआयडीसीच्या मालकीची आहे. हा साहेब, ती महाड एमआयडीसी मालकीची आहे. आम्ही 91 एमआयडीसी आल्यावर सर्व गावातली जमीन केलेली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही एमआयडीसीकडे मागणी केलेली आहे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीने की केमिकल झोन असल्यामुळं आमच्या गावापासून कमीत कमी 25 ते 50 मीटर जागा सोडावी. आणि आमची प्राथमिक शाळा आहे, जवळच प्राथमिक शाळा आहे, अंगणवाडी आहे, ग्रामपंचायत आहे, त्याच्यामुळे गावाला ग्राउंड हे नसल्यामुळे गावाला एक प्रणांगण नसल्यामुळे आम्ही एमआयडीसीकडे ती मागणी केली होती. आणि एमआयडीसीकडे मागणी केली असताना एकच प्लॉट असा शिल्लक होता की एफ एस बारा प्लॉट शिल्लक असा आम्ही एमआयडीसीकडे FS12 मागणी केली होती. आणि आर ओ ऑफिसला ती मागणी करून आम्ही ते प्रणांगण साफ करून ते वृक्षारोपण केलं गावाने. आणि वृक्षारोपण केल्यावरती त्यांनी 30 ते 31 तारखेला या इथं हा मांडव उभा केला होता. आणि मला वाटतं 1 का 2 तारखेला तो मांडव वाऱ्याने पडलेला आहेत. बघा तुम्ही त्या मेढी उपटलेल्या आहेत, म्हणजे वाऱ्याने उपटलेल्या आहेत मेढी त्या, तर तुम्हाला सरळ दिसते का त्यांची 1 ते 2 फुटाचा नेम काढलेला असतो आणि त्या चक्रीवाल्यामध्ये त्याचं हे उपटलेलं आहे. तुमच्या म्हणण्यानुसार ही जी झोपडीचं बांधकाम करण्यात आलेलं आहे, जे बांबू लावलेले आहेत, ताडपत्री आहे, ती किती वर्षापासूनचं हे बांधकाम आहे? हे 31 जुलै 2024 लावलेलं आहे. इथे तुम्ही सत्यता पडताळणी करा. आम्ही मेमध्ये तुम्ही एक काम करा, ड्रोनद्वारेचं हे करा, तुम्ही ड्रोनद्वारे चौकशी करा. बघा तुम्ही ड्रोनवरती मेपर्यंत ड्रोनचे फुटेज येतात, मेच्या नंतरचे फुटेज येत नाहीत, त्यामुळे सॅटेलाईट त्याच्यामुळे ते तुम्ही चौकशी करा. त्यानुसार त्यांनी किती खोटं बोललं ते बघा. आणि तो एक मेन म्हणजे आमचा प्रत्येक चॅनलला एक विनंती आहे की तुम्ही सत्यता पडताळणी करूनच कारवाई हे करा. नाही तर एखादं आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक जर समजा सरपंच असतील त्यांच्या मुलाला गावगुंड बोलतात, पोलीस पाटील एक गावातले त्यांना गावगुंड बोलतात, हे कुठपर्यंत सत्य आहे? सदर व्यक्ती अशोक हरिभाऊ पवार यांचे असं म्हणणं आहे की ह्या गावामधील या ग्रामपंचायतीमध्ये त्यांचे भाऊ अशोक पवारांची वहिनी ही ग्रामपंचायत सदस्य होते. त्यांची वहिनी सुमन प्रकाश पवार हे 2003 ते 2008 पर्यंत ग्रामपंचायत सरपंच होत्या, त्यावेळेला आम्ही उपसरपंच होतो. आणि त्याचे भाऊ प्रकाश हरिभाऊ पवार आणि सुमन प्रकाश पवार हे 9 ते 2014 पर्यंत ग्रामपंचायत दोन्ही दाम्पत्य ग्रामपंचायत सदस्य होते. त्यांनी या गावामध्ये त्यांना पण सत्याला माहिती आहे की गावामध्ये जागा कुठं शिल्लक नाही आहे. त्यांनी या गावामध्ये राहून ते जर बोलले की बाबा आम्ही 20-25 वर्षाचे रहिवासी आहोत तर आम्ही ते मान्य करू, कारण त्यांनी या गावामध्ये राहून त्यांनी इथे एकाकडे जागेची मागणी केली गावातल्या एका व्यक्तीकडं आणि त्या व्यक्तीकडनं त्यांनी जागा ती घेऊन तिथे एक छोटंसं घर विकत घेतलं, विकत घेऊन दारेबंदी जागा आहे, त्यांनी विकत घेऊन तिथं घर बांधलंय. त्याच्याकडे म्हणजे प्रत्येक ठिकाणी राहत होतो. अशोक हरिभाऊ पवार यांनी जी केलेली मागणी आहे, ज्यांनी जी केलेली तक्रार आहे की संबंधित ह्या गावामध्ये मी गेली 40 वर्षापासून वास्तव्यच आहे, या आमशेत ग्रामस्थांनी मला जाणून बुजून येथील जी जागा आहे महाड एमआयडीसीची तिथून माझं जे झोपडं आहे ते पाडलंय. आणि त्या संदर्भात माननीय तहसीलदार यांना न्यायासाठी त्यांनी हाक मारले किंवा मृत्यूदंड द्या अशी मागणी केलेली आहे. त्या संदर्भात ते उद्या 24 तारखेला उपोषणाला बसणार आहेत. परंतु ह्या ग्रामस्थांचं आपण आज वस्तुस्थिती पाहण्यासाठी आलो होतो, त्यावेळेस त्यांचं म्हणणं असं आलं की ह्या गावामध्ये असे हरिभाऊ पवार हे त्यांचं हे वास्तव्यात नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे ग्रामस्थांचं. कोकणतक न्यूजसाठी आमिर तारलेकर, महाड, रायगड. पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकणतक.